दुनियाच्या रंगमंचावरचा एक छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नवं स्वप्न आणि करतो प्रयत्न ते करण्याचं साकार. कशास हवेत मला ते पुरस्कार, सुवर्ण रौप्य आणि कास्य. बस इच्छा एवढीच माझ्यामुळं फुलावं कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभरासाठी हास्य. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब शिंदे पुन्हा एकदा तुमच्यासमोर हजर झालोय. एक नवीन गोष्ट घेऊन तुम्हाला मी एक असं मंदिर दाखवणार आहे, अद्भुत असं मंदिर. मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला, तुम्ही हे मंदिर पाहिल्या क्षणी त्या मंदिराच्या प्रेमात पडणार. परंतु या मंदिरावरती कोरलेली अप्रतिम शिल्प, सर्व शिल्पे तोडलेली आहेत. ती कोणी तोडली? या मंदिराच्या शंकराच्या पिंडीचं तोंड उत्तरेला नसून दक्षिणेला आहे, ती का आहे? आणि या मंदिरामध्ये शंकराच्या एक नसून दोन पिंडी आहेत, त्या का आहे? आणि या शंकराच्या मंदिराचं नाव कोपेश्वर का पडलं? या सर्व रहस्याचा उलगडा आपल्याला तिथे गेल्यानंतर नक्कीच होणार आहे. चला तर मग आपण जाऊया शंकराच्या त्या मंदिराला. त्या गावाचं नाव आहे खिद्रापूर. चला तर मग जाऊया आपण त्या खिद्रापूरला, पाहूया मंदिर, मंदिराची वैशिष्ट्य आणि त्या मंदिरापाठीमागची काही रहस्य. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी खिद्रापूरचं मंदिर आहे. आम्ही पण आयुष्यात पहिल्यांदा आलेलो आहे. बघूया नक्की मंदिर कसं आहे, काय आहे, इथली वैशिष्ट्य काय आहे. जीवन में उसके हुआ उजाला. सुन रे भैया जीवन की नैया, सुख सागर ने डोले. बोले मेरे बोले, बोले मेरे बोले, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिन पुष्टि वरदनम उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता.
तेरा है सबसे चंगा, जटा से तेरी बेटी गंगा। रूप तेरा है सबसे चंगा, जटा से तेरी बेटी गंगा। पर मित्रों अपन आता आतमध्ये मंदिर पाहिले, मंदिरात संपूर्ण दर्शन घेतलं, देवासुद्धा दर्शन घेतलं। तर आता या मंदिराची थोडक्यात जी काही माहिती आहे आपण या काकांच्याकडून जाणून घेऊया। नाव काय म्हटलं काका तुमचं? सिद्धोबा कदम। सिद्धोबा कदम असं यांचं नाव आहे। तर हे मंदिर म्हणजे किती वर्षापूर्वीचं आहे काका? 6व्या शतकातलं मंदिर आहे। 6व्या शतकातलं खूप पुरातन मंदिर आहे। खिद्रापूर गाव ना? हा खिद्रापूर गाव। मग कोणत्या इथं देव कोणत्या देवाचं मंदिर आहे? कोपेश्वर मंदिर। हा कोपेश्वर मंदिर म्हणून म्हणतात। आता शंकराची पिंड दिसली का आतमध्ये? दोन लिंग आहेत आत मंदिरामध्ये। पुढे जो आहे तो विष्णू आहे आणि आतल्या बाजू आहे तो शंकर आहे। अच्छा अच्छा। मंदिराचे प्रश्न 3 आहेत। बर, पहिला प्रश्न आहे नंदी का नाही, दुसरा प्रश्न आहे देवाचं मुख दक्षिण मुखी का, आणि तिसरा प्रश्न आहे कोपेश्वर असं नाव का पडलं। इथून 18 किलोमीटर अंतरावरती कर्नाटक मध्ये येडूर म्हणून गाव आहे, तिथं पार्वतीचा वडील दक्ष ज्यांनी यज्ञ म्हटलं होतं, सगळ्या मुलींना जावईना आमंत्रण दिलं होतं, पण शंकर पार्वतीला आमंत्रण नाही। तिथून नाराज आला आणि शंकरांना म्हणाला की काय आपल्या सासऱ्याने यज्ञ म्हणलेत, आपण आलो पाहिजे। सासऱ्याने जर यज्ञ म्हटलं तर मला आमंत्रण नाही आणि मी येणार नाही। पार्वती म्हणाली मी जाणार, तू जाऊ नकोस, तू गेलीस तर तुझा अपमान होईल। अपमान कसला? वडिलांनी जर यज्ञ म्हटलं तर जायला हरकत नाही, तू जर जाणार अशी तर या नंदीवर बसून जा। ती नंदीवर बसून गेली, तिचं गेल्यानंतर आई वडील बहीण कोणीही बोलेल। ज्या वेळेला दक्षराजाने पाठ फिरवली त्याला पार्वती आहुती घेतली, हे शंकराला समजल्यानंतर जटा उपरून कोप झाला म्हणून कोपेश्वर असं नाव पडलं। आणि पुढच्या बाजूला जो विष्णू आहे तो शंकराच्या समाधानासाठी आहे, पहिला विष्णू दर्शन मग शंकराचं दर्शन, त्यानंतर नंदीतून उतरलेलं झालं आणि देवाचं मुख दक्षिणेला झालं। अच्छा। आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणी नंदी समोर नंदी असतो प्रत्येक शंकराच्या मंदिरा ठिकाणी, इथं नंदी नाही आहे, जो आहे तो उत्तरमुखीने शंकराचं जे लिंग बऱ्यापैकी उत्तरमुखी आपण पाहतो ज्या मंदिरात गेलो, इथं दक्षिणमुखी आहे, ते काय आहे याची माहिती काकांनी सांगितली आपल्याला। आणि सगळ्यात महत्वाचं काका इथं आम्ही एक पाहिलं की प्रत्येक जे छान छान कलाकृती आहेत किंवा ते शिल्प आहेत त्याची मोडतोड झाली आहे, कोणाचं तोंड मोडलंय, कोणाचं 1554 मध्ये मोडतोड झालेली आहे। कुणी केली ती? मोगलांनी। अच्छा अच्छा। मोगलांनी केली। अच्छा, मोगलांनी केली मोडतोड केली। आणि बाहेर आहे तो यज्ञ मंडप ओपन जो आहे तो यज्ञ मंडप किंवा स्वर्ग मंडप असं म्हणतात। अच्छा, ओपन आहे तो। तिथं कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय पडतो करेक्ट 12 वाजता। अच्छा। आणि आत मध्ये जो आहे तो गाव आहे मध्ये सभा मंडप, पालखीची सुरुवात गायन वादन, आणि आत गर्भमंडपामध्ये सूर्याचे किरण जे पडतात 5 मे ते 10 मे सकाळी 6:20 पडतात। बरोबर। मग शंकराच्या पिंडी पडतात 5 मे ते 10 मे सकाळी 6:20। मंदिराला 126 खांब आहेत, 96 हत्ती आहेत, आणि ही जे सकाळ बांधकाम झालं ते 3 राजांनी बांधलं। मंदिर बांधायला 300 वर्षे लागली। 300 वर्षे। अच्छा। आणि ते कसं बांधलं? पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक काम हेमाडीपंथी बांधकाम म्हणजे इंटरलॉक सिस्टीम आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे चौक आहे त्या चौकामध्ये शिलाराजा जे सिंबॉल आहे मगरीच तोरण शंख, आणि तिथून हा दुसरा काम दुर्कांड्याने उभा केला सिंगण राजा सिंबॉल आहे ते कुंभ आहे, तिथून वरपर्यंत माती पसरली चालुक्य राजा जे सिंबॉल आहे उलटा नाग आहे, असं माती पसरत मंदिर पूर्ण केलं। मंदिर पूर्ण झाल्यानंतर आतली माती बाहेर काढली, म्हणजे अगोदर माती भरल तसं वरवर बांधकाम करत गेलं। आणि 96 हत्ती आहेत, ही जी मोडतोड झाली ती मोगलांच्या काळात झाली। अच्छा अच्छा। इथली यात्रा कधी असते? यात्रा पौष अमोश्या असते, पण यात्रेपेक्षा गर्दी जास्त श्रावण मध्ये आणि महाशिवरात्रीला। अच्छा। अजून या मंदिराचं म्हणजे खास वैशिष्ट्य असं काय आहे? वैशिष्ट्य असं हे तेवढं सांगते। हा अच्छा, ठीक आहे। या ठिकाणी यात्रा म्हणजे आणि शनिवारी रविवारी लोक बाहेरच्या सुट्टीमुळे लोक येतात जास्त, भरपूर येतात, आणि गुरुवारी वाडीत येतात ते हेच येतात म्हणजे भरपूर लोक, परदेशी लोक सुद्धा येतात भरपूर बघण्यासाठी। होय। मित्रांनो नरसोबावाडी दत्त मंदिर इथून हे जवळच अंतर आहे, आपण जर आला तर खरोखर या ठिकाणी एकदा नक्की या। काकाच्या साह्यानं आपण काही फोटो काढणार आहे, एक नवीन काकांनी सांगितलं तिथं स्टार तयार होतं, काय तयार होतं ते पण आपण बघूया। आणि काका खरंच तुमचं मनापासून आम्हा प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। थोडंसं आम्हाला आतमध्ये जाऊन थोडंसं मंदिर
कीर्तिमुख आहे, कीर्तिमुख आहे, नरसिंह आकार हे फ्रेश आहे एकदम. वर शंकराची मूर्ती आहे, त्रिशूळ डमरू. आता इथं जे आहे ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. मगर आणि माकड, मगरीला काळीज व्यायचं, काळीज कुठं आहे ते झाडावरती म्हणून. एका सरोवरामध्ये माकड अडकलेलं असतंय, आपण सरोवर कसं पार करायचं यासाठी मगर दिसताच मगरीला म्हणते, तुला जर काळीज हवं असेल तर हे सरोवर पार कर आणि पुढे जे झाड आहे त्या झाडावरती माझी काळीज आहे. आणि दुसरी एक बडबड कासवाची गोष्ट आहे. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. दोन बगळे आणि कासव, बडबड्या कासव. एका तळ्यातलं पाणी संपलेलं असतंय, कासव जे आहे ते गळामध्ये येतील असतंय. बगळे येतात टोच मारत, ती टोच कासवाला लागते. आणि कासव काय म्हणताय, अरे मला कशाला टोच मारताय, टोच मारा असेल तर माशाला मारा, आणि तुम्हाला मासे जर हवे असतील तरी मला पुढच्या डबक्यात नेऊन सोडा, ठीक आहे. आम्ही एक कटी शोधतो, त्या कटीला मध्यभागी गट करायचं, खाली बघायचं नाही आणि बोलायचं नाही. जर बोललास तर खाली पडशील आणि तुला कुत्र खायला पाठवेल, सांगितलेलं असतंय. आणि तू उंच आकाशात गेल्यानंतर अरे वा काय सृष्टी समजा सांगायचं असतं, तर खाली पडतंय, कुत्र खायला पडतं. त्या कीर्तिमुख असं म्हणतात. हे चार मेन खांब आहेत. हां, हा एक खांब तिकडे एक आहे, इकडे असे चार आहे. या कोपऱ्यात एक आहे आणि इकडे एक आहे. या कीर्तिमुखावर इथं गरुड आहे, ते गरुड आहे. इथं शिव पार्वती हा पोपट कैरी खातोय, माकड जे केळी खात असले तिकडे, त्या साईडचा जय तुटला आहे आणि हा विजय आहे. वर डोक्यावर जे किरीट आहे ते हाडाच्या कवटीसारखं वाढतोय आणि गळ्यात जो साप आहे ते धुळीमुळे व्यवस्थित दिसत नाही, हालचाल करत असलं दिसतोय. आणि हिचं जो आहे हा टॉर्च पडला की जीवन दिसतोय. ते धुळी म्हणून व्यवस्थित दिसत नाही, हालचाल करा, हा जिवंत वाढतोय. हा आणि ही आतली माती मंदिर पूर्ण झाल्यानंतर आतली माती बाहेर काढून टाकली, त्यावेळा ही मूर्ती मिळाली होती अन्नपूर्णा. आणि ती रामराजाची कथा आहे तिथं होत आहे. या खांबा तर लक्ष्मणाला मांडीवर घेतलेला आहे. तिथं धनुष्यबाण वरती हनुमान, ज्या वेळेला रामराज चालवतं त्यावेळा इंद्राने लक्ष्मणाला धनुष्यबाण मारलं आणि संजीवनी आणायला द्रोणागिरी पर्वतावर हनुमान गेला. हनुमानाला झाड पडला आणि संजीवनी काही समजलं नाही, तो पर्वतच आणला. सुरुवातीला जी कथा सांगितली या मंदिराची, ती देवासमुख दक्षिणमुखी नंदीचं तोंड उत्तरेला आणि सूर्याचे किरण पडतात ते पिंडीवरती आणि चंद्रोदय होतो तो कोजागिरी पौर्णिमेला यज्ञ मंडपात, हा शिलालेखमध्ये उल्लेख आहे. हा शिलालेख जसा आहे देवनागरी शिलालेख आहे. आज जे दाखवली ती विजयची मूर्ती आहे. हा विजय मूर्ती, हा जय, ह्याला इंटरलॉक सिस्टीमच्या मध्ये खाली खूट आहे याला. हा खालचा भाग आहे आणि तिथं वरचा भाग आहे तिकडे. आणि आज जे मध्ये कमळाचं फूल दाखवलेलं आहे त्याला स्टॅपलर सारखे पिन मारलेलं आहे. ही पंचधातूची पट्टी आहे. ही जी पट्टी आहे ही पंचधातूची आहे. लोखंडी जर असेल तर झिजू शकते ही पट्टी. हा ही पंचधातूची आहे. आणि हे जे 96 हत्ती आहेत प्रत्येकाचे अलंकार वेगळे आहेत. सोवरती जो आहे दक्षिणमुखी गणपती, पार्वती यज्ञाला गेली म्हणून पार्वतीची वाट पाहतोय. इथं जे आहे हा साधू आहे आणि हा भिक्षुक आहे, याला हात मुकून भविष्य सांगतोय. हाताचा भाग तुटलेला आहे. 96 हत्तीपैकी 7 व्यवस्थित आहेत. इथं समोर जे आहे त्याचं 2 आहेत, ते तरी सुद्धा शक्यतो हत्तीच्या सोंडीमध्ये हनुमान आणि आंब्याची ढाळी आहे. इथं वरती महिषासूर मर्दिनी. तसंच कोपऱ्यात राम, सीता आणि लक्ष्मण. आता हे पोकळ का तुम्ही विचारशील, आज सुद्धा आहे. आज जो आहे तो 3x5 पोकळ आहे आणि आज इथं जो आहे 2x3 हिमाडीपंथी बांधकामाला 10 फुटाच्या टप्प्याला पोकळ ठेवावं लागतंय. तिथं शंकर पार्वतीचे वरात निघालेले दाखवलेत नंदीवरती बसून. त्या साईडला ब्रह्मा आहे, त्या साईडला विष्णू आहे. इथं जो आहे हत्या तिसरा हत्ती आहे, या हत्तीच्या सोंडीमध्ये सुद्धा हनुमानच आहे. आणि ही जी आहे विषकन्या, हिच्या डोक्यावर जे टोपली आहे साप सरडे आहेत. विष दंश करून शत्रूचा नायनाट करतो. त्यावेळेस सुद्धा फॅशन होती ह्या उंच तासाच्या चपला वापरायच्या. हा हिल <laughs>
कोपऱ्यातील मूर्ती आहे, ह्या मूर्तीला ऊन वारा पाऊस अजिबात लागत नाही आणि संध्याकाळी 5:10 संपूर्ण ऊन लागत आहे, फक्त 2 मिनिटं कोपऱ्यातली आणि अंधारात दिसते ती, हा अंधारात दिसते ती खजूर टाईपची मूर्ती आहे. आणि ही जी मूर्तोड करत असताना हातोड्याचा आणि तलवारीचा वापर केला, फक्त त्या स्टूलला तलवारीचं टोक लागलेलं आहे आणि दुसरी जी आहे ते धनुष्यबाण मारते, मत्स्य छेद करते अर्जुन. त्या मंदिराची संपूर्ण जी कला आहे या पाठमोरी मूर्तीमध्ये ही पत्राचं लिखाण चालू केलेलं आहे, कमरेवर हात ठेवून लिखाण चालू करते आणि पातळ वस असल्यामुळे संपूर्ण जगण्याचे पाया पण दिसतात. हिचा हात वरती आहे. हा इथं शंख वाजवतो अगदी गाल फुगून. हे मगरीच तोंड आतलं पूजेचं पाणी येत आहे. इथं 4 हत्तीच्या सोंडी आहेत तरी सुद्धा खिणी केलेले आहेत. समोर एक मूर्ती आहे, ते डाव्या हातात आरसा आहे, कुंकू लावते, आरशाचा भाग तुटलेला आहे. आता आज जसं दाखवतो विजयाच्या मूर्तीला साप, ही सुद्धा जिवंत मूर्ती वाढते. त्या डोळ्यातला भाव काय बरोबर. आता जसं आहे पूर्वी असं कार्य नुसता काल बदलतोय, पूर्वी सुद्धा असं होतं कार्यक्रम चालू असताना वाद्य बंद झालं की प्रेक्षक दोन करतात, ही नर्तकी डान्स करते, डान्स करत असताना ज्या पायातलं पैंजण तुटलंय ही पैंजण बांधते आणि ही एकाचा ढोल वाजवते आणि एकाचा इशारा करते की काय तुझ्या पायातलं पैंजण तुटलंय बांध म्हणून, एकाचा इशारा करते एकाचा ढोल वाजवते, ढोल बंद झाला तर प्रेक्षक दंगा करणार. तसंच इथे काय ही नर्तकी डान्स करते, हा डमरू वाजवतोय, डमरू या साईडला आहे, एका धुंदीत असं वाजवलं जातो, तिकडं तोंड तिकडं आहे डमरू, इकडं काय पोज आहे. इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे, थोडस नाकाला खिणी केलेलं आहे, बासरी वाजत असेल. ही पाठमोरी मूर्ती म्हणत होतो, हिचं लिखाण पूर्ण झालं आणि हिला पातळ वास नसल्यामुळे दागिने दिसत नाहीत. आता ह्या मूर्तीला ऊन वारा पाऊस लागून खराब झालेला आहे. हा राम आहे आणि हा हनुमान, ही अशोकवनातली गोष्ट आहे. ज्या वेळेला रामानं 14 वर्ष वनवासाला जाणार होता त्याला माझी आठवण म्हणून ही अंगठी तू सीतेला दे, रामान नाही देत हनुमानला दिलाय, हाच हनुमान येऊन इथं सीतेला देत. आणि प्रत्येक खिडकीवरचं फुल वेगळं आहे. फुल वेगळं आणि हिचं सुद्धा एक हे जे कुंभ आहे या कुंभावरती प्रत्येक देवांच्या मूर्ती आहेत. बघा श्रीकृष्ण हनुमान हे असे मूर्ती आहेत. हे मगरीच तोंड आणि मोराचा पिसारा आणि हे एक डिझाईन म्हणून आहे, मध्ये मोर आहे, काय डिझाईन आहे. मराठी खेळा बरोबर. आणि हा जो आहे पक्षी व्याळ पक्षी म्हणून आहे, पक्षी क्लिअर दिसत व्याळ म्हणून. व्याळ व्याळ पक्षी व्याळ पक्षी त्याचा तिथला सार घेणार ना. व्याळ व्याळ पक्षी इथेच बघा. चंद्र चंद्रोदय प्रथा इथेच नाही यज्ञ मंडपात. पण आहे यज्ञ मंडप किंवा स्वर्ग मंडप असतात. इथं कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय इथं पडतो आणि या मध्य दिवशी ठिकाणी उभ्या राहिल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीच दर्शन होत आहे. बाकी मोबाईल जर चालू केला सेल्फीमध्ये स्टार येतो आणि दोन्ही हात जर जोडलं तर कुंभ तयार होतो. Thank you.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी या मंदिराची संपूर्ण माहिती, मंदिराचं दर्शन आपण घेऊन झालेलं आहे. तर आता निघूया आपण परतीच्या प्रवासाला. तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडला असेल, नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग निघूया आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला.